आज आपण इयत्ता 9वीच्या कार्बन एक महत्त्वाचा मूलद्रव्य या पाठाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण बऱ्याच वेळा मोठमोठे कार्यालय असतील, शासकीय कार्यालय असतील, त्याचप्रमाणे हॉस्पिटल असेल, बसेस असतील, पेट्रोल पंप असेल, अशा ठिकाणी या यंत्राची तुम्ही पाहणी केलेली असेल. तर या यंत्राचं नाव जे आहे हे आहे अग्निशामक यंत्र. तर याचा उपयोग कुठे होतो, कशासाठी होतो? तर ज्यावेळी एखाद्या ठिकाणी अपघातीप्रमाणे आग लागलेली असेल, उदाहरणार्थ शॉर्ट सर्किट असेल किंवा एखाद्या चुकीच्या आतडणीमुळे आग लागलेली असेल, तर आग विझवण्यासाठी या यंत्राचा उपयोग होत असतो. तर हे यंत्र कसं काम करतं? तर या यंत्रामची निरीक्षण जर केलं तर वरती एक कळ असते, त्या कळच्या खाली एक कुपी असते, त्या कुपीमध्ये सल्फ्युरिक विलर सल्फ्युरिक आम्ल असतं. ज्यावेळी त्या कळ दाबली जाते त्यावेळी त्या ठिकाणचं सल्फ्युरिक आम्ल जे आहे त्याच ठिकाणी असणाऱ्या सोडियम बाय कार्बोनेटवर पडतं आणि त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड जो आहे हा मुक्त होतो. कार्बन डायऑक्साईडचा गुणधर्म आपल्याला माहीत आहे की कार्बन डायऑक्साईड जो आहे हा अग्नीला मदत करत नाही. त्याच्या सान्निध्यात जर एखादी अग्नी आली तर ते अग्नी विझवण्याचं काम तो करत असतो. तर अशा प्रकारे बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलेलं असेल न्यूज चॅनलवरती की एखाद्या पेट्रोल पंपावरती आग लागलेली असेल आणि आग लागल्यानंतर त्या ठिकाणी याच प्रकारचं यंत्र जे आहे हे तुम्ही वापरताना तुम्ही पाहिलेलं असेल. त्या यंत्रातून बाहेर पाडणारा जो कार्बन डायऑक्साईड आहे तोच त्या ठिकाणी अग्नी विझवण्याचं काम करत असतो. तर हेच आपण आज एक प्रयोगाद्वारे त्या अभ्यासणार आहोत की कशाप्रकारे कार्बन डायऑक्साईड जो आहे आगला विझवतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहत आहात प्रयोगामध्ये हा बेकिंग सोडा आहे, याचं जे रासायनिक सूत्र आहे ते आहे NaHCO3. या ठिकाणी आठ पेटी ठेवलेली आहे आणि हे जे आहे हे लिमन ज्यूस म्हणजे लिंबू त्याला आपण म्हणतो, ज्यामध्ये सायट्रिक ॲसिड असतं. आता हे सायट्रिक ॲसिड मी सोड्यावर टाकल्यानंतर या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड तयार होईल, त्या ठिकाणी तो गुडगुड्यांच्या स्वरूपामध्ये फसफसताना तुम्हाला दिसेल आणि नंतर मी आठ पेटी पेटवणार आहे आणि त्यामधून कार्बन डायऑक्साईड जो आहे हा अग्नीला मदत करतो की त्या ठिकाणी विझण्यास काम करतो ते आपण आता पाहणार. तुम्ही पाहत आहात की त्या ठिकाणी जो आहे हा कार्बन डायऑक्साईड जो आहे हा मुक्त होतो आहे. मी आठ पेटी पेटवलेली आहे आणि त्या ठिकाणून पहा अग्नी जो आहे तो त्या ठिकाणी विझलेला आहे. तर यावरून कार्बन डायऑक्साईड जो आहे हा अग्नीला मदत करत नाही हे यावरून स्पष्ट होत आहे.